ज्युनियर क्लर्क माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे आन्सर की। आजच्या परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। आगाखान पॅलेस कोठे आहे? आगाखान पॅलेस कोठे आहे? तर पुणे या शहरामध्ये हे आगाखान पॅलेस आहे। हाही प्रश्न आजच्या परीक्षेला विचारला होता। राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे आहे? राष्ट्रीय युद्ध स्मारक हे नवी दिल्ली किंवा दिल्ली या ठिकाणी आहे। भातसा धरण कोणत्या नदीवरती आहे? भातसा धरण हे कोणत्या नदीवर आहे किंवा कोठे आहे? तर भातसा नदीवरती हे धरण आहे। त्यानंतरचा प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे। आणि सर्वात मोठा जर जिल्ह्याचा विचार केला तर सर्वात मोठा जिल्हा येतो अहमदनगर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारला आहे, एकतेचा पुतळा किती उंच आहे? म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किती उंचीचा आहे? तर 182 मीटर। गारगोटी खनिज संग्रहालय कुठे आहे? सिन्नर या ठिकाणी, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी हे संग्रहालय आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारलेला आहे की काय, मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार ग्रह कोणता? तर तो आहे शुक्र। हाही प्रश्न हा परीक्षेला विचारला होता, मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार। जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? जागतिक वसुंधरा दिन हा 22 एप्रिलला किंवा पृथ्वी दिन हा 22 एप्रिलला साजरा केला जातो। पुढचा प्रश्न होता की बटू ग्रह कोणता? तर बटू ग्रह हा प्लेटो हा बटू ग्रह आहे। अस्पृश्यता बंदी घटनेतील कलम कोणते? तर हे कलम आहे कलम 17। नंदादेवी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर नंदादेवी पर्वत हा उत्तराखंड राज्यामध्ये आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी येथे पुणे। सुभाषचंद्र बोस संग्रहालय कोठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे। सर्वात उष्ण ग्रह कोणता असेल? तर तो ग्रह आहे शुक्र। अतिशय सोपे प्रश्न मुलांना परीक्षेला विचारले जात आहेत। उस्मानाबाद व लातूर ह्या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग कोणता? दररोज विभागावरती एक प्रश्न विचारला जातो आहे, त्यामुळे त्याची तयारी असणं आवश्यक आहे। तर त्यांचा विभाग आहे औरंगाबाद। विदर्भ क्रिकेट असोसिएशन कोठे आहे? तर त्याचं कार्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे। आणि आजच्या परीक्षेला विचारला हा एक प्रश्न होता की दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर सर्वात मोठा दिवस हा 21 जून आहे। अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेला विचारले होते।